नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुरेश देवरे, राज्यशास्त्र विभाग, तेजस सोमय्या महाविद्यालय, कोपरगाव। बी सक्सेस ह्या चॅनलवरती पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। या कोविडच्या काळामध्ये विद्यापीठाने, महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आणि त्या झाल्या देखील। मात्र फर्स्ट सेमिस्टरमध्ये विद्यार्थ्यांची अनेक प्रकारची गैरसोय झाली आणि त्यामध्ये एक महत्त्वाची गैरसोय म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये MCQ बद्दल फारशी जागरूकता नव्हती आणि म्हणूनच ही समस्या दूर करण्यासाठी, ही अडचण दूर करण्यासाठी आपण या सेकंड सेमिस्टरच्या परीक्षेमध्ये जो काही सिलेबस आपला उर्वरित राहिलेला आहे या अनुषंगाने MCQची तयारी करणार आहोत आणि त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत। नुकत्याच विद्यापीठाने सेकंड सेमिस्टरच्या सुद्धा परीक्षा लवकरच होतील असं जाहीर केलं आहे आणि म्हणून आपल्याला वेळ मिळावा यासाठी आपण लवकरच यासाठी हा प्रयत्न करत आहोत। तर पाहूयात आज आपण FYBA राज्यशास्त्र यामधील सेमिस्टर 2 च्या प्रकरणावाईज असणाऱ्या या वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नाची चर्चा या ठिकाणी करणार आहोत। तर भाग 17 मध्ये आणि आपण जी सिरीज सुरू केली आहे त्यामधील प्रकरण 4 चा आज आपण शेवटचा भाग पाहत आहोत। प्रकरणाचं नाव आहे निवडणूक प्रक्रिया सेमिस्टर 2 मधील FY च्या विद्यार्थ्यांसाठी MCQ तयार करण्याच्या दृष्टीने आपण जो प्रयत्न केला त्यातील हा शेवटचा भाग आहे। तुम्हाला नक्कीच आवडला असेल मित्रांनो, तर या ठिकाणी व्हिडिओला लाईक करायचं आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे, आपल्या मित्रापर्यंत पाठवायचा आहे। आपलीच तयारी झाली पाहिजे असं नाही तर आपल्या मित्रांची देखील तयारी झाली पाहिजे आणि म्हणून याला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करायचा आहे। तर पाहूयात या प्रकरणावरील प्रश्न। प्रश्न क्रमांक 248 म्हणजे आतापर्यंत आपण 247 प्रश्न पाहिलेले आहेत। प्रश्न 248 आहे, प्रत्येक टिंबटिंब मुख्य निवडणूक अधिकारी नेमला जातो शासनामध्ये, राज्यात, जिल्ह्यात का समाजात? तर त्याचं उत्तर आहे राज्यामध्ये। प्रत्येक राज्यामध्ये एक मुख्य निवडणूक अधिकारी नेमला जातो आणि त्याच्यामार्फत राज्यांतर्गत असणाऱ्या निवडणुकांचं कामकाज सुरू असतं। पुढचा प्रश्न आहे, मुख्य निवडणूक अधिकारी हे टिंबटिंब सेवेतील वरिष्ठ अधिकारी असतात किंवा असतो, मग सामान्य सेवेतील, खाजगी की प्रशासकीय की सामाजिक सेवेतील? तर याचं उत्तर आहे प्रशासकीय सेवेतील तो अधिकारी या ठिकाणी नियुक्त केला जातो। पुढचा प्रश्न आहे, जिल्हा पातळीवर टिंबटिंब निवडणूक अधिकारी असतो, मग जिल्हा अधिकारी सामान्य की समक्ष की सक्षम की कनिष्ठ? तर या ठिकाणी जिल्हा पातळीवर जिल्हा निवडणूक अधिकारी असतो आणि हे अधिकारी म्हणजेच जिल्ह्याचे कलेक्टर जे आहेत त्यांना हा त्यांची निवड या कामामध्ये निवडणुकी तात्पुरत्या स्वरूपात त्या काळापुरती केलेली असते, म्हणजे निवडणुकांची घोषणा झाल्यापासून तर निवडणुकांचे निकाल लागेपर्यंत त्यांना मोठ्या जबाबदारीने हे काम पार पाडावं लागतं। पुढचा प्रश्न आहे, प्रत्येक टिंबटिंब मतदारसंघात एक मतदार नोंदणी अधिकारी असतो, मग कुठे असतो? विधानसभेत, ग्रामीण भागात, शहरी भागात की 2 वेगवेगळ्या मतदारसंघात? तर याचं उत्तर आहे विधानसभा मतदारसंघामध्ये एक मतदार नोंदणी अधिकारी असतो जो की जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या अंतर्गत काम पाहत असतो। पुढचा प्रश्न आहे, प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पाडण्याचे कार्य टिंबटिंब हे केंद्रावर नेमलेले अधिकारी करत असतात, कुठल्या केंद्रावर जाऊन हे लोक काम करतात? सामाजिक केंद्रावर, खाजगी, मतदान की निवड? याचं उत्तर आहे मतदान केंद्रावर प्रत्यक्ष ते जाऊन काम करत असतात, म्हणून याचं उत्तर आहे मतदान। पुढचा प्रश्न असा आहे, देशातील निवडणुका निपक्ष आणि निष्पक्ष किंवा मोकळ्या वातावरणात पार पाडणे ही टिंबटिंब आयोगाची मुख्य जबाबदारी आहे। आता हा प्रश्नच या मालिकेतला असल्यामुळे उत्तर तुमच्या लक्षात येईल। याचं उत्तर आहे निर्वाचन आयोग म्हणजेच निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे। या ठिकाणी सामाजिक, खाजगी आणि प्रशासकीय असे जरी पर्याय असले तर याचं उत्तर आहे निर्वाचन आयोग। पुढचा प्रश्न जो आहे, भारतीय नागरिकांना मतदानासाठी वयोमर्यादा टिंबटिंब वर्षे इतकी आहे, किती आहे? आता मला वाटतं तुमच्यापैकी बहुतेक सर्वजण या ठिकाणी मतदार झालेले असतील किंवा मतदार होण्याच्याच वयात आलेले असतील। वयमर्यादा आहे 21, 18, 20 आणि 25, तर याचं उत्तर आहे 18 वर्षे इतकी। लक्षात। पुढचा प्रश्न पाहूयात, टिंबटिंब यंत्रांच्या वापरामुळे निवडणुकीतील काही गैरप्रकारांना आळा बसला आहे,
निवडणुकामध्ये जे काही वेगवेगळ्या सुधारणा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे त्या अनुषंगाने हा प्रश्न आहे आणि याचे पर्याय आहेत इलेक्ट्रॉनिक, खासगी, औद्योगिक आणि सरकारी। तर याचं उत्तर आहे इलेक्ट्रॉनिक, यंत्रांच्या वापरामुळे ते शक्य झालेलं आहे। पुढचा प्रश्न आहे निवडणूक लढू इच्छिणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला काही टिंबटिंब रक्कम डिपॉझिट रक्कम किंवा डिपॉझिट ठेवणे बंधनकारक असते। कुठल्या स्वरूपातील रक्कम आहे, रोख स्वरूपात, अनामत स्वरूपात, वाजवी की सोबत न्यायची आहे रोख रक्कम किंवा पैसे? तर याचं उत्तर आहे अनामत भरावी लागते, ज्याला डिपॉझिट असं म्हणतात, हे बंधनकारक असतं। पुढचा प्रश्न आहे एका व्यक्तीला एका वेळी लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या जास्तीत जास्त टिंबटिंब मतदारसंघातूनच निवडणूक लढविता येते। किती वेळेस लढवत, किती मतदारसंघातून लढवत येते? पर्याय आहे 2, 3, 1 आणि 4 आणि याचं उत्तर आहे 2, जास्तीत जास्त 2 मतदारसंघातून निवडणूक लढविता येते। आता गेल्या लोकसभेमध्ये पंतप्रधान मोदी आणि स्वतः राहुल गांधी सुद्धा 2-2 मतदारसंघातून निवडणुका त्यांनी लढवलेल्या होत्या। पुढचा प्रश्न आहे निवडणूक लढू इच्छिणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने टिंबटिंब दाखल करणे आता बंधनकारक करण्यात आलेले आहे। हा प्रश्न सुद्धा निवडणूक सुधारणा ज्या आहेत त्या अनुषंगाने आहे आणि त्यामध्ये प्रतिज्ञापत्र, आरोपपत्र, राशन कार्ड की ओळखपत्र दाखल करायचं? तर याचं उत्तर आहे उमेदवाराला प्रतिज्ञापत्र दाखल करणे बंधनकारक आहे। म्हणजे या प्रतिज्ञापत्रात काय असते तर ते आपण पुढच्या प्रश्नामध्ये पाहतोय। प्रतिज्ञापत्रात प्रत्येक उमेदवाराला आपल्या टिंबटिंब तपशील देणे आवश्यक आहे। कुठला तपशील देणे आवश्यक आहे त्या प्रतिज्ञापत्रामध्ये? आणि प्रतिज्ञापत्र तुम्हाला माहिती असेल आपण कशावर देतो? मुख्य न्यायाधिकाऱ्याच्या समोर किंवा दंडाधिकाऱ्याच्या समोर आपण 100 रुपयाच्या स्टॅम्पवर ते लिहून देत असतो आणि जर ते खोटं असेल तर कलम 119 नुसार म्हणजे या आयोगाच्या आणि दंडाधिकाऱ्यांच्या नुसार 119 नुसार जर आपण चुकीची माहिती दिली तर आपण आपल्यावर त्याची कारवाई होऊ शकते। मग काय आहे नोकरांचा तपशील द्यायचा, शिक्षणाचा, संपत्तीचा का सवयीचा? तर येथे उत्तर आहे संपत्तीचा तपशील देणे आवश्यक आहे। प्रत्येक वेळेस निवडणूक लढवण्याआधी उमेदवार संपत्तीचा तपशील देतात आणि पुढच्या निवडणुकीच्या वेळेस संपत्ती किती झाली हे तुम्हाला पुढच्या निवडणुकीत समजेल। पुढचा प्रश्न 260 प्रश्न आहे निवडणूक आयोगाने देशातील सर्व मतदारांना निवडणुकीत टिंबटिंब देण्याची व्यवस्था केलेली आहे। काय देण्याची व्यवस्था केली आहे? पैसे देण्याची, बक्षिसं की ओळखपत्र की राशन? इथे राशन नाही, पैसे नाही, बक्षीस नाही, तर ओळखपत्र, आयडेंटिटी कार्ड, वोटर कार्ड ज्याला आपण म्हणतो ते देण्याची व्यवस्था केलेली आहे। पुढचा प्रश्न आहे निवडणुकीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षाने आपल्या नावाची टिंबटिंब आयोगाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे? याचं उत्तर साहजिकच तुमच्या लक्षात असेल, प्रश्नच निवडणूक आयोगावर आहे, त्यामुळे याचं उत्तर आहे निर्वाचन आयोग। ठीक आहे, पुढे प्रश्न आहे 262 आणि निवडणुकीत भाग घेणारे राजकीय पक्ष व उमेदवार यांच्यासाठी एक आदर्श टिंबटिंब तयार करण्यात आलेली आहे। काय तयार करण्यात आलं आहे? आचारसंहिता, व्यासपीठ, बैठक की भाषणे तयार करतात? तर यातलं हे तिन्ही पर्याय खालचे शेवटचे चुकीचे असून आचारसंहिता तयार करण्यात येते आणि आचारसंहिता म्हणजे या काळामध्ये त्या उमेदवाराने किंवा पक्षाच्या सदस्याने किंवा पक्षाने कशा प्रकारची आपलं वर्तन ठेवलं पाहिजे, आपली भाषा ठेवली पाहिजे, वागणूक ठेवली पाहिजे या संबंधी ती नियमावली असते। पुढचा प्रश्न आहे टिंबटिंब पालन करणे प्रत्येक राजकीय पक्षावर व उमेदवारावर बंधनकारक असते। काय पालन करायचं आहे? आचारसंहिता, नियम पाळायचे, सामाजिक बाबी पाळायच्या की राजकीय? तर याचं उत्तर आहे आचारसंहितेचं पालन या ठिकाणी उमेदवाराला आणि पक्षाला करावे लागते। पुढचा प्रश्न आणि शेवटचा, या एकूण आपण जी काही ही जी काही सिरीज सुरू केली होती FYBA पॉलिटिकल सायन्स या दृष्टीने जे काही महत्त्वाचे प्रश्न होते त्यातील हा शेवटचा प्रश्न आहे प्रकरण 4 निवडणूक प्रक्रिया चालू असतानाच उमेदवाराला ठराविक कालावधीच्या अंतराने आपल्या टिंबटिंब तपशील देणे बंधनकारक आहे। कुठला तपशील द्यायचा आहे? खर्चाचा, प्रवासाचा, प्रचाराचा की मतदारांच्यावर केलेल्या खर्चाचा? तर येथे
त्याने या कामात केलेल्या खर्चाचा तपशील द्यायचा, म्हणजे प्रत्यक्षरित्या पैसा किती खर्च केला आहे असा, कारण त्यांना पैसे खर्च करण्याच्या मर्यादा ठरवून दिल्या असतात. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे 264 प्रश्न आणि एकूण 4 प्रकरणं FYBA राज्यशास्त्राच्या सेमिस्टर 2 वरील जास्तीत जास्त MCQ किंवा बहुपर्यायी प्रश्न जे आहेत ते आपण येथे पाहण्याचा प्रयत्न केला आहे. यातील जास्तीत जास्त प्रश्नांचा उपयोग तुम्हाला परीक्षेच्या साठी होईल अशी मी अपेक्षा ठेवतो. आपण सर्वांनी हे प्रश्न सातत्याने वाचायचे आहेत. मुळात आपण छोटे छोटे व्हिडिओ तयार केले आहेत एवढ्यासाठी की एकाच वेळेस पूर्ण व्हिडिओ पाहणं कंटाळवाणं होतं आणि म्हणून छोट्या छोट्या भागामध्ये याची निर्मिती केली आहे. आणि हा प्रयत्न तुम्हाला नक्कीच आवडला असेल मित्रांनो, तर तुम्ही या प्रत्येक भागाला लाईक करू शकता, शेअर करू शकता. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, कारण या आणि अशा प्रकारची माहिती देण्याचा प्रयत्न आमचं महाविद्यालय, आमचा राज्यशास्त्र विभाग सातत्याने प्रयत्न करत असतो आणि म्हणून त्याचा उपयोग तुम्हाला होईल अशी अपेक्षा ठेवतो आणि थांबत या ठिकाणी. धन्यवाद.